या पॉडकास्ट प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की छान काय हे समोर बहरलेली फुलं काय शोभत काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले भातार तोंडाची चव तुमच्या हातात काय अ लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हंटल तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं अच्छा <laughs> तो मला रवि मैजिक से गुलाब जाम वेट का तंबा <laughs> आयुष भर साथ के दी तुम टेस्ट मला नहीं करना तो कोणाला करना <laughs> <आ। laughs> एक्यां रवि मैजिक से गुलाब जाम हम्म थैंक यू रवि मैजिक जोड़ी वाली गोड़ी कायम ठेवल्याबद्दल मूव्हिंग ऍस्पिरेशन्स प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट नेक्स्टेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट शतायुषी कंपनी हेच लक्ष पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ठाणे परीक्षित रवींद्र जीचं विश्व खूप वेगानं बदलत आहे दररोज बदलणाऱ्या आव्हानांना तोंड देत संकल्पित विस्ताराचे आराखडे प्रत्यक्षात उतरवण्याची महत्वपूर्ण कामगिरी पितांबरी ग्रुप करत आहे या ग्रुपनं केलेलं विविध क्षेत्रातलं डायव्हर्सिफिकेशन सुद्धा यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावत उद्योगाची पायाभरणी बायको गेली माहेरी काम करी पितांबरी या टॅग लाईन एकेकाळी अक्षरशः धुमाकूळ घातला आणि पितांबरी हा ब्रँड घरोघरी पोहोचला त्या काळात म्हणजे एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या च्या दशकात पितांबरीची असलेली उत्पादनं आजही बाजारपेठेत कायम आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात फार मोठी भर पडली आहे आणि यामागे कारणीभूत आहेत ते श्री रवींद्र प्रभुदेसाई यांचे कष्ट दूरदृष्टी आणि काळानुसार स्वत आणि उद्योगाच्या रचनेत बदल करण्याची लवचिकता आपल्या पुढच्या पिढीकडे या उद्योग समूहाचं नेतृत्व टप्प्याटप्प्यानं सोपवताना ते याच लवचिकतेचा परिचय देत आहेत इंजिनिअरिंगचा प्रवेश हुकल्यामुळे बी एस सीची पदवी मिळवणाऱ्या रवींद्र यांना मेहनत आणि निर्णय क्षमतेची किंमत त्याच वयात कळली पुढं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडील वामनराव प्रभुदेसी पुढं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडील वामनराव प्रभुदेसाई यांच्या काटेकोर मार्गदर्शनाखाली उद्योगाचे धडे गिरवताना त्यांना काही वेळेला अपयशालाही सामोरं जावं लागलं पण मुलाचं अपयश त्याची अवहेलना करून वाया घालवण्यापेक्षा वामनरावांनी त्या अपयशालाच त्यांच्या जडणघडणीचं बलस्थान बनवलं आणि त्यातूनच पितांबरी ग्रुप साकारत गेला सामान्य गृहिणीला केंद्रस्थानी मानून एकेकाळी सुरू झालेली या उद्योगाची सुरुवात पुढे विस्तारत गेली आणि सारं कुटुंबच त्यांनी आपल्या उत्पादनांच्या प्रभाव क्षेत्राखाली आणलं स्वच्छता आरोग्य ईश्वर भक्ती आणि अगदी नव्या युगाला अनुरूप असलेल्या अँटी व्हायरस यांच्याबरोबरच कोकणच्या लाल मातीत फुललेलं कृषी पर्यटन इतपर्यंतची मजल पितांबरीनं गाठली श्री रवींद्र प्रभुदेसाई म्हणतात त्याप्रमाणे शंभर प्रॉडक्ट आणि शंभर कोटींची उलाढाल हा टप्पा त्यांनी काही काळापूर्वी ठरवलेला होता आपल्या कार्यपद्धतीत महत्वाचे बदल करत मालकाचा वरचष्मा कंपनीवर न ठेवता निर्णयक्षम आणि अनुभवी व्यक्तींना सल्लागारपदी सीईओ पदी, पदी नियुक्त करत त्यांनी आपल्या ग्रुपला आकार दिला प्रत्येक उत्पादन आपल्या आपल्याच छताखाली तयार व्हावं आणि आपल्याच प्रयोगशाळेत सिद्ध व्हावं याचा आग्रह न धरता त्यांनी विविध ठिकाणच्या लघु व्यावसायिकांना आपल्या प्रवासात सहभागी करून घेतलं परिणामी पितांबरीची सेल्फ व्हॅल्यू वाढत गेली शंभरावर उत्पादन असणारी कंपनी हा बहुमान मिरवतानाच विपणन आणि वितरण व्यवस्थेतील परस्परपूरक सुविधा त्यांनी व्यवहारात आणल्या एका बाजूला स्वतःच्या उद्योगात प्रगती साधत असतानाच सामाजिक पातळीवर काम करणाऱ्या विविध वाणिज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपला ब्रँड नीटसपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचं भान दाखवलं फिक्की सी आय आय केमोक्सिल फार्माक्सिल आय एम सी इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स आदी विविध संस्थांवरील अनेकविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पितांबरीचा चेहरा प्रत्येक ठिकाणी अधोरेखित केला कंपनीच्या मालकांनी आपला वेळ नव्या विस्तार आणि विचारांसाठी मोकळा ठेवला पाहिजे हे सूत्र त्यांनी सातत्यानं पाळलं विस्ताराची वेगवान वाटचाल करताना गुणवत्तापूर्ण उत्पादनाचा मूलाधार मात्र ते कधीही विसरले नाहीत पीतांबरी म्हणजे गुणवत्ता हे आपल्या वडिलांनी घालून दिलेलं सूत्र त्यांनी कायमस्वरूपी जपलं त्यांचे पुत्र आणि उद्योगाचे वारसदार असलेले परीक्षित प्रभू देसाई हे सुद्धा याच आदर्शांवर वाटचाल करत असून आपली नवी ध्येय धोरणं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत नेक्स्ट उद्योजक परीक्षित रवींद्र योगदान कुठल्याही उद्योगात नवी पिढी पदार्पण करते तेव्हा ती काही नव्या संकल्पना घेऊन येत असते कधी आधीच्या पिढीच्या वाटचालीला ती पूरक ठरते तर कधी ती नवे प्रवाह आणते पितांबरी उद्योग समूहात परीक्षित प्रभू यांच्या रूपानं आलेली ही नवी पिढी समन्वयवादी आहे तशीच ती नाविन्याची शिल्पकारही ठरते आहे जे चालत आलं आहे ते अधिक बळकट कसं होईल आणि जे नव्यानं सुरू आहे ते उत्तम पद्धतीनं कसं रुजेल या दोन्ही गोष्टींची काळजी घेत परीक्षित यांची आश्वासक वाटचाल दशकभराहून अधिक काळापासून सुरू आहे आधीच्या पिढीनं पाहिलेलं शंभर उत्पादनं आणि शंभर कोटींची उलाढाल हे स्वप्न तर पूर्णत्वास गेलं आहे आणि आता कंपनीच्या बारा डिव्हिजन्स आणि प्रत्येक डिव्हिजनची उलाढाल शंभर कोटी हे नवं लक्ष घेऊन नवी पिढी कामाला लागली आहे काळाप्रमाणे बदलत केवळ घराच्या आत वापरल्या जाणाऱ्या साधनांपलीकडे जात घराबाहेरच्या वापराची उत्पादनंही पितांबरीनं आणली आहेत फॅमिली बिझनेसला कॉर्पोरेट चेहरा देत सुरू असलेली ही वाटचाल अल्प काळातच एका बड्या उद्योग समूहाचं रूप घेईल याची प्रसाद चिन्ह नव्या पिढीच्या या वाटचालीतून दिसत आहेत श्री रवींद्र प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली चार एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी शुभारंभ झालेल्या पितांबरी मधली नवी पिढी परीक्षित यांच्या रूपानं दोन हजार तेराच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर उद्योग समूहात कार्यरत झाली बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज मधली पदवी आणि त्यानंतर घेतलेला पी जी डिप्लोमा इन फॅमिली मॅनेज बिझनेस या पार्श्वभूमीवर परीक्षित या उद्योगात आले तेव्हा पितांबरीतील वरिष्ठ व्यवस्थापकांनी त्यांची रीतसर मुलाखत घेतली त्यांचं मूल्यांकन करण्यात आलं आणि त्यानंतर सेल्स फायनान्स कॉस्टिंग नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आदी विविध विभागांचा प्रत्यक्ष अनुभव घेत अंतिमत त्यांच्यावर या ग्रुपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली उद्योगाची जबाबदारी सांभाळत असतानाही स्वत नवं काहीतरी शिकत राहणं त्यांना आवश्यक वाटतं त्यामुळे ते आय आय एम नागपूरमधून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा ऑनलाईन कोर्सही करत आहेत त्यांचे वडील श्री रवींद्र प्रभुदेसाई यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि परीक्षित यांच्या नव्या विचारांची अंमलबजावणी करताना पितांबरी ग्रुप आज घडीला होम केअर हेल्थ केअर ट्रेड डिव्हिजन इन्स्टिट्यूशन डी टू सी ॲग्री केअर सोलार डिजिटल केअर डिव्हिजन ॲग्रो टुरिझम एक बंगल्यांचा बंगलो प्रोजेक्ट इंद्रधनू पितांबरी फ्रँचायझी क्वालिटी आणि इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स अशा बारा विभागातून कार्यरत आहे सन दोन हजार एकवीस बावीसमधला ग्रुप टर्नओव्हर हा तीनशे दहा कोटींचा झाला आहे आणि पुढल्या तीन वर्षात तो पाचशे कोटींचा टप्पा ओलांडेल अशी परीक्षित यांची जिद्द आहे जयपूर बडोदा दापोली आणि महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणी पितांबरीची उत्पादनं तयार होतात आणि काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान सुमारे तीन हजार वितरकांच्या माध्यमातून सुमारे सहा लाख दुकानांमधून ती ग्राहकांपर्यंत पोहोचतात याशिवाय स्वतंत्र फ्रँचायझी आणि स्वतंत्र उत्पादन वितरणाच्या त्यांच्या यंत्रणा कार्यरत आहेतच त्या इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्समध्ये काम करतात अशा या कंपनीतला परीक्षित यांचा प्रवेश त्यांच्या स्वतःच्या इच्छेनंच झाला पण त्यामागे बालपणापासून त्यांच्यावर झालेला उद्योगाचा संस्कारही महत्वाचा होता प्रभुदेसाई परिवारामध्ये कंपनीतून घरी आल्यानंतर तिथल्या कामांचं ओझं काढून दूर ठेवण्याची पद्धत पाळली जाते त्यामुळे कौटुंबिक वातावरण सुदृढ राहण्यास मदत होते असा त्यांचा दृष्टिकोन आहे पण आपल्या वडिलांचं ऑफिसला जाणं नवनवीन प्रॉडक्ट्स लाँच करणं अनेक ठिकाणी होणारे त्यांचे सत्कार हे सारं वातावरण परीक्षित यांच्या मनातल्या त्यांच्या कामांविषयीची उत्सुकता वाढवणारच होतं त्याचीच परिणती पुढं ते स्वत या उद्योगात उतरण्यात झाली त्यातही महत्त्वाचं ठरलं ते दहावीच्या सुट्टीत त्यांनी वाचलेलं रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आयुष्यातली रॅटरेस सोडून काही व्हॅल्यू क्रिएशन करायचं तर बिझनेस केला पाहिजे हा स्पष्ट संदेश त्यांना या पुस्तकात मिळाला आणि हेच बिझनेस मोड्यूल आपल्या घरात आणताना आपण त्यातच लक्ष घालायला हवं हा स्ट्रायकिंग फोर्स त्यातून निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या फॅमिली बिझनेसमध्येच उतरायचं ठरवलं परीक्षेत सांगतात बिझनेसमध्ये उतरायचं तर कॉमर्स शिकलं पाहिजे बाबा तर सायन्स बॅकग्राऊंडचे होते मला कमर्शियल कळलं पाहिजे म्हणून मी आपलं कॉमर्स घेतलं पुढं बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीजही केलं एखाद्या बिझनेसची मॅनेजमेंट किंवा गव्हर्नन्स हा सगळ्यात महत्वाचा असतो हे मला जाणवत होतं त्याच दृष्टीतून मी पुढचे करिअर चॉईसेस केले मला टिपिकल एमबीए करायचं नव्हतं फक्त सेल्स ऑपरेशन्स एच आर किंवा कुठल्याही एखाद्याच विषयात स्पेशलायझेशन करून तसा मला काही उपयोग नव्हता बिझनेस ओनर म्हणून सगळेच पैलू महत्वाचे ठरतात त्यांची माहिती आपल्यासाठी महत्वाची असते हे सगळे पैलू जाणून घेतले पाहिजेत म्हणून वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज होती त्या ते दृष्टीनं त्यांनी पुढं एम बी फॅमिली बिझनेसचा अभ्यासक्रम पूर्ण केला एक आठवडा कॉलेज आणि पुढचे तीन आठवडे आपापल्या बिझनेसमधला अनुभव हा या अभ्यासक्रमाचा आराखडा मला खूप काही शिकवणारा ठरला आणि त्याचा मला फायदाच झाला आपला बिझनेस शिकून घेताना परीक्षित यांना सर्वाधिक उपयोगाचा ठरला तो त्यांचा मनमोकळा स्वभाव सर्वांमध्ये मिसळण्याची सुसंवाद साधण्याची त्यांची वृत्ती ते सांगतात माझ्या बिझनेसमधलं माझं ज्ञान शून्य आहे पण माझ्यात काही करून दाखवण्याची हुशारी आहे याची जाणीव मला होत होती इकडं कंपनीत असणारे लोक कंपनीच्या स्थापनेपासून कार्यरत होतेच मी पहिली दोन वर्ष त्यांच्याकडून सारं काही शिकत गेलो माझ्या मनात एखादी गोष्ट नव्यानं आली असं मला वाटायचं आणि ती कल्पना या लोकांनी आधीच वापरलेली आहे हे चर्चेतून कळायचं त्यामुळे मी माझी मानसिकता अशी ठेवली की सगळ्यांकडून शिकून घ्यायचं त्यातून माझी सगळ्यांशी जवळीकही वाढली आणि तीच टीमवर्कसाठी उपयोगाची ठरली पितांबरीत आमच्याकडे कन्सल्टेटिव डेमोक्रेसी आहे मला जे वाटलं ते मी परस्पर करत नसतो त्या त्या, त्या बिझनेसचे आमचे संबंधित हेड असतात त्यांच्याशी बोलतो ते टीमशी बोलतात चर्चा घडते त्यात दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि मगच अंमलबजावणी होते कधी कधी माझी कल्पना फेटाळलीही जाते आपला अहंकार दूर ठेवायचा हा पहिला धडा पितांबरीत प्रत्येक जण सर्वात आधी गिरवतो आणि तोच मीही गिरवला पण सगळं असंच नसतं कधी कधी काही लोक तुम्हाला टेस्ट करत असतात त्यामुळे काही कल्पना तुम्हाला रिस्क घेऊन यशस्वीही करून दाखवाव्या लागतात मी तेही करून दाखवलं आमची मेरिटोक्रसी आहे मी नुसताच खुर्चीवर बसून राहिलो तर ते चालणार नाही मलाही परफॉर्म करायलाच लागतं मलाही रिझल्ट द्यावेच लागतात लागता। तरच माझं नेतृत्व इथं मान्य होतं हा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला भाग झाला पण फॅमिली फ्रंटवर काय विचार होतो हा फॅमिली ड्रिव्हन बिझनेस आहे परीक्षित हे भावी मालकच आहेत भावी मालक आणि विद्यमान मालक, मालक यांच्यातला संवाद कसा असतो त्यांच्यातली माहितीची अपेक्षांची देवाणघेवाण कशी होते त्यांच्यात काही जनरेशन गॅप आहे का यावर ते सांगतात एक गोष्ट सगळ्यात स्पष्ट आहे की आम्हाला दोघांना जे हवं आहे ते सेम आहे आम्ही दोघंही पितांबरीची भरभराट व्हावी हाच विचार करतो काम करताना का काही मतभेद असू शकतात पण परस्परातलं साम्य शोधायला लागतं नुसतंच भांडत बसलो तर काहीच निष्पन्न होत नाही मी एक मॉडेल फॉलो करतो कॉन्फ्लिक्ट कमिटमेंट मॉडेल समजा कुणी तुमच्याशी सतत लढतोय विरोध करतोय तर त्यामागची त्याची कमिटमेंट काय आहे ती कमिटमेंट बिझनेसशी संबंधित आहे की त्याची वैयक्तिक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे ती व्यक्ती त्या मुद्द्याचा आग्रह का धरते आहे आपला मुद्दा खरा ठरवण्याच्या प्रयत्नात आपण त्या व्यक्तीच्या न्याय भूमिकेकडे दुर्लक्ष करतो का जर दोन्हींचे हेतू एकसमान असतील तर वाटेतले मतभेद सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत माझा मार्ग वेगळा असू शकतो बाबांचा मार्ग वेगळा असू शकतो पण कंपनीचं हेत हा आम्हा दोघांसाठी महत्त्वाचं आहे आम्ही त्यावर चर्चा करतो दो। कदाचित दोघांचंही म्हणणं पूर्णपणे बरोबर नसू शक मग त्यातून मधला काही अधिक चांगला मार्ग निघतो त्यामुळे सतत संवाद हा गरजेचा असतो आपण अडेल तट्टूपणा करून चालत नसतं माझे बाबा स्वत ऑंतप्रिनर आहेत त्यांचं विजन त्या पद्धतीचं आहे मी डेटा ड्रिवन काम करतो मी सेल्सच्या आकड्यांवर काम करतो त्यातलं वास्तव समोर ठेवून मी चर्चा करतो अनेकदा असंही होतं की मी हे वास्तव आकडेवारीसह त्यांच्यासमोर ठेवतो आणि ते माझ्या मनात असलेल्या तोडग्यापेक्षा अधिक चांगला उपाय सुचवतात इथंही त्यांचा अनुभव कामी येतो क्युम्युलेटिव्ह विजडम याचा फायदा करून घेत कंपनी मोठी करायची यावर आमचं कायम एकमत असतं कारण बिझनेस म्हणजे सेल आणि बिझनेस म्हणजे प्रॉफिट हे सूत्र एकदा स्वीकारलं की उपाय शोधणं एकदम सोपं होऊन जातं काळाचा प्रवाह पुढे वाहत असतो उद्योगाच्या वाटचालीत काही तात्कालिक निर्णय घ्यावे लागत असतात पुढं चालून त्या निर्णयांना चुकांचंही लेवल लागत असतं जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यात या मुद्द्यांवरही काही विचार होत असतो परीक्षित सांगतात अशा गोष्टींना चुका म्हणता येत नाही त्यावेळची बिझनेसची स्थिती वेगळी असते त्या, वेग त्या हिशोबाने तेव्हा निर्णय घ्यावे लागलेले असतात तेव्हा ते निर्णय घेतल्यामुळे वेळ निभावलीही जाते आणि तो बिझनेस आजवर पोहोचलेला असतो कधी जास्त व्याजदरानं कर्ज घ्यावे लागलेलं असतं कधी उधारीवर माल सोडवावा लागलेला असतो ती त्यावेळची गरज होती पण पुढे एका टप्प्यावर त्या मुद्द्यावर फेरविचार करण्याची वेळ येतेच पूर्वी आमचा बिझनेस खूप क्रेडिटवर होता काही कोटींची क्रेडिट्स होती आम्ही दोन वर्ष त्यावर काम केलं पूर्ण बिझनेस आम्ही ट्रान्सफॉर्म केला आणि आता सगळे व्यवहार आम्ही ॲडव्हान्सवर आणले आहेत क्रेडिटवर माल देणं आज चूक असेल पण तेव्हा ती गरज होती काहींचा कालांतरानं फेरविचार करणं कुठल्याही उद्योगात गरजेचं असतं आमचं बिझनेस मॉड्यूल असं आहे की आम्ही स्टॉकिसला माल विकतो आमचे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स तिथे संपून जातात पण तो माल डिस्ट्रीब्युटरकडे गेला पाहिजे तिथून तो रिटेलरनं विकत घेतला पाहिजे आणि रिटेलरकडून तो ग्राहकाकडे पोहोचला पाहिजे ही संपूर्ण साखळी जोडली गेली नाही तर साठवणुकीतूनही माल निकृष्ट होतो आणि पैसेही अडकून पडतात बिझनेस होत नाही त्यामुळे आता आम्ही सेकंडरी ओरिएंटेड सिस्टीम तयार करतो आहोत त्यासाठी भरपूर डेटा ॲनालिसिस होत आहे आम्ही कंपनीच्या वितरणाचं काश्मीर ते कन्याकुमारी असं विभाजन करून अडोतीस वेगवेगळे विभाग केले आहेत प्रत्येक ठिकाणचा अगदी रिटेलर निहाय डेटा आमच्याकडे येतो आहे कुठं सेल होत नाही तिथे जाऊन बोलणं प्रश्न समजून घेणं परिणामकारक मनुष्यबळ नियुक्त करणं हे सगळं आम्ही करतो हो। आहोत अखेर लोकच बिझनेस करत असतात त्यांच्याकडून चांगले परिणाम मिळवणं म्हणजे बिझनेस सुधारणं नुसताच सुपरस्टॉकीसकडे माल डम्प करून उपयोग नाही तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही आम्हीच मेहनत घेतली पाहिजे नुसता टर्न दिसून उपयोग नाही तो पैसाही अकाउंटला आला पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही प्रोफेशनली चांगला अनुभव असलेली माणसं हायर करत आहोत कुठल्याही चुका अंतिमतः खर्चात रूपांतरित होत असतात हे खर्च कमीत कमी करण्याचं आम्ही ठरवलं आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याच मालकीचे ॲसेट असण्याची गरज आहे का जग बदलतंय सगळ्यांना सगळे फॉर्म्युलेशन्स माहिती आहेत तुम्ही तुमचं की इनग्रेडियंट दिलं की प्रॉडक्शनपासून पॅकेजिंगपर्यंत सगळ्या गोष्टी मार्गी लागतात अशा स्थितीत ॲसेट्स कमी करून कामं आउटसोर्स करून उत्पादन क्षमता वाढवणं आवश्यक आहे कार्यक्षमता वाढवायची डिलेवरी टाईम कमी करायचा आहे त्याच मनुष्यबळात उत्पादकता वाढवायची हे लक्ष ठेवून काम केलं तर हे बिझनेस स्ट्रक्चर यशस्वी होईल बिझनेस स्ट्रक्चरमध्ये मूलभूत बदल करायचे आजवर आमचे सेल्स ऑफिसर सेल आणत होते आता डिस्ट्रीब्युटर्सनेही त्यांचा सेल आणला पाहिजे असं आमचं नियोजन आहे सेल्स मोठ्या प्रमाणावर वाढवला तर खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि पगारांसारखे सतत वाढत जाणारे खर्च त्यातून सहजपणे भागू शकतील व्यवसायाच्या मॉड्यूलमध्येही ही, ही सुधारणा सतत घडली पाहिजे हे लीन मॅनेजमेंट गरजेचं आहे फॅक्टरी वेअरहाऊस स्कीम्स या प्रत्येकाच्या गरजेच्या पातळीवर मूल्यमापन आम्ही करत असतो पितांबरीत आता प्रत्येक बाबतीत अधिक खोलवर विचार होतो एखादं नवीन प्रॉडक्ट आणायचं तर इंटरनल पॅनल त्यावर आधी विचार करतं मग एक्स्टर्नल पॅनल त्यानंतरच ते प्रॉडक्ट पितांबरी शॉपीत ठेवलं जातं तिथे मिळणाऱ्या फीडबॅकनुसार सुधारणा करून ते आधी फ्रँचायझी मोड्यूलमध्ये त्यानंतर मुंबईत आणि मग देशभर वितरित होतं त्यामुळे देशभरात जाणारे प्रॉडक्ट सर्वार्थाने सर्वोत्तम होते केवळ टर्नओव्हर वाढवण्यापेक्षाही निर्णय योग्य घेतले जावेत पितांबरी ब्रँड शंभर वर्षे टिकावा हा प्रभू परिवाराचा उद्देश आहे त्या दृष्टीनं नवी पिढी जुन्या पिढीच्या समन्वयातून निर्णय आहे केवळ गृहोपयोगी वस्तूंच्या मार्केटमधून बाहेर पडत पितांबरीनं आय टी ते रिअल इस्टेट अशा सर्व स्तरात सहभागी होण्याचा निर्णय घेतला अँटी व्हायरस हा त्यातला एक महत्वाचा भाग पण त्याहीपेक्षा एक महत्वाचं ऍप त्यांनी आणलं ते सेल्स फोर्स ऑटोमेशन ट्रॅकिंगचं सेल्स टीम ही सर्वांचीच गरज आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणं हे दिवसेंदिवस कठीण होत आहे अशा असंख्य व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल त्याच्या विरुद्ध टोक आहे ते दापोलीतलं ॲग्रो टुरिझमचं शहरी वातावरणात राहणाऱ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यापासून त्यांना एकशे एक घरांचे पर्याय देणाऱ्या टुमदार इंद्रधनू टाउनशिपपर्यंत अनेक क्षेत्रात पितांबरी विस्तारत आहे कंपनी शंभर वर्ष टिकली पाहिजे पुढील वीस वर्षात ती खऱ्या अर्थानं मल्टीनॅशनल झाली पाहिजे असं नियोजन ते आता करत आहेत आज घडीला पितांबरीची उत्पादनं एकतीस देशात जातात पण या सर्व देशात आणि या व्यतिरिक्त अन्य देशातही कंपनीची उत्पादनं असावीत तिथल्या सप्लाय चेनमध्ये पितांबरीची उत्पादनं जावीत या ही आमची तयारी सुरू आहे भारताची लोकसंख्या प्रामुख्यानं तरुण वयातली असली तरी सध्याचा फर्टिलिटी रेट पाहता भविष्यात भारत हा वृद्धांचा देश होऊ शकतो अशा स्थितीत नवं मार्केट आपल्या कंपनीनं शोधून ठेवलं पाहिजे हा परीक्षित यांचा यामागचा दृष्टिकोन आपल्याकडच्या बारा डिव्हिजन्सचा प्रत्येकी शंभर कोटींचा टर्नओव्हर आपल्या कंपनीला बाराशे कोटींवर नेईल असा आडाखा मांडतानाच त्यासाठी प्रोफेशनल मॅनेजमेंटची रचना गरजेची आहे हे सत्य स्वीकारत ते तशी मॅनपॉवर मिळवत आहेत भविष्यात माणूस फक्त बौद्धिक क्षमतांच्या हेतूनच गरजेचा असेल बाकी सारी कामं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर विसंबून राहतील त्या दृष्टीनं कंपनीनं का टाकली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं प्रत्येक पायरीवर सुधारणा आणि नाविन्याचा शोध घेत पितांबरीची वाटचाल इथपर्यंत पोहोचली आहे भविष्यातली ही वाटचाल अधिकाधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण व्हावी यासाठी रवींद्र प्रभुदेसाई यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली विकसित झालेलं नव्या पिढीचं नेतृत्व परीक्षित यांच्या रूपानं सिद्ध होत आहे हा या उद्योगाच्या शतकपूर्तीच्या दृष्टीनं शुभशकूनच म्हणावा लागेल नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो बोलवते नेहा ऐकलं तुझं नाव काय रवी मॅजिक <laughs> तुझं शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद रवी मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी मसाल्याची बोड़ी ती बस सुखी संसाराची घडी वा